वाईट चालू आहे. मला काय समजत नाही कोणती नजर लागली का. आता आम्ही ना असा विचार केलाय की आपल्या पर्सनल गोष्टी आम्ही शेअर नाही करणार. क्लास आपलं सध्या बंद आहे. इंस्टाग्रामवर मला अजिबात भरोसा नाही की कधी काय दाखवल, पण युट्यूबने बी उसकी औकात देखा ती. हा व्हिडिओ आलाय माझ्या फीडमध्ये, सासूच्या त्रासामुळे कोमल करते डिवोर्स. आणि हा एप्रिल फुलचा प्रँक आहे मित्रांनो. एव्हरेज रील स्टार जे लग्न करून व्लॉगर बनले, तुम्हाला काय गरज आहे एप्रिल फुल बनवायला एप्रिल महिन्याची. तुमचं तर रोजच एप्रिल फुल चालू आहे. नाही समाजात लग्न करायची पद्धत काय, क्यू करते हे शादी, का करतात लग्न, संसार मांडायला, पोर बाळ जन्माला घालायला अजून 1760 कारण असतील. पण हे लोक कशासाठी करतात माहितीय का, प्रँक बनवायला. बायकोचा नवऱ्यावर प्रँक, नवऱ्याचा बायकोवर प्रँक. 2 महिन्यात 2 वेळा डिवोर्सचा प्रँक केलाय. ह्यांना कॉन्टेंटची एवढी कमी झाली आणि एवढं सॅच्युरेशन वाढले. नाही तुम्ही रील बघा तुम्हाला समजा. विषय काय ते तिथं समजलं असेल. मग आम्ही निघालो कोमलचे सोनोग्राफीचे रिपोर्ट घ्यायला. पत्तूने आपले हेल्मेट घातले. हेल्मेट काय घातलं? आता हेल्मेट घालायला पण रिझन लागते का? आणि मी ते खूप एन्जॉय करतो कारण खूप दिवसानंतर बाईकवर फिरतो आणि ते एवढा मोठा सूर्य दिसला आणि आम्ही ब्रिज क्रॉस केले. यास ह्याच्यासाठी आम्ही हेल्मेट घातलं आणि खूप इम्पॉर्टंट. ओरियन मॉल आला आणि ओरियन मॉल आम्ही केले क्रॉस आणि इथे आम्हाला वाव एवढी सुंदर आणि एवढी स्वच्छ गाडी दिसली आणि आम्ही कोमलचे रिपोर्ट घेतले. रिपोर्ट घेतले आणि आता आमचा विषय झाला की रिपोर्ट घेतले. आता काय विषय काय, म्हणजे प्रायव्हेटला प्रायव्हेट ठेवायच्या असत्या. ह्यांचे फॅन यांच्या सोबत एवढे लॉयल आहेत त्यामुळे ह्यांना पण फॅन सोबत लॉयल राहावं लागतं. फॉलोअर्स म्हणजे ह्यांच्यासाठी फॅमिली आहे आणि फॅमिलीमध्ये कसली प्रायव्हसी आली, कशाला काय प्रायव्हेट ठेवायचं आहे. तर मी बोललो की मला ना आज प्रॉन्स बिर्याणी खायची पत्तू तुझ्या हाताची. तर आम्ही निघालो डायरेक्ट मच्छी मार्केट कडे. भावताव करून पत्तूने घेतले प्रॉन्स आणि भात करायचं बोलल्यानंतर राईस तर लागेलच. यास राईस घेतला. खूप ट्रॅफिक होती आणि या ट्रॅफिकने कमीत कमी 15 मिनिटं घेतले आमची फक्त ब्रिज पार करायला. कोमलचा फोन आलेला की प्लीज माझ्यासाठी रेडबुल घेऊन येते. त्याच्यासाठी रेडबुल आणि आमच्यासाठी काहीतरी खायला घेतला आम्ही. येस फायनली मी घरी पोचलो रिपोर्ट घेऊन आणि कोमलला बोललो हे तुझे रिपोर्ट, काळजी घे आणि लवकरात लवकर आपल्याला डॉक्टरना हे रिपोर्ट दाखवायचे. तर बघूयात पुढे आता डॉक्टर काय बोलतात. ह्यांचा मेकअप बघून मलाच माझ्या डोळ्यावर विश्वास बसना की ह्या लोकांना मेकअप करायला शिकवतात. मेकअप आर्टिस्ट आहे या मेकअप आर्टिस्ट. त्रास वाढलाय पण कुणाला रेडबुल प्यायचंय, कुणाला प्राउन्स बिर्याणी खायचंय. काय विषय माहित आहे का, मला या रीलवर काय सुद्धा एक टीका टिप्पणी करायची नाही. खरं तर तुझ्या फॉलोअर्सना अपडेट देणं वेगळी गोष्ट आहे, दिली पण पाहिजे, मला काय प्रॉब्लेम नाही. पण असं रिपोर्ट कोण दाखवतो डायरेक्ट व्हिडिओमध्ये, म्हणून सांगतोय ह्याच्यासाठी शिक्षण महत्वाचं असतं. आयुष्याचे लागलेत पण ह्याच्यात पण प्रायव्हसी ठेवायची नाही. भैया हम तो हर सिच्युएशन मे अपॉर्च्युनिटी ढूंढते. कुठनं कुठनं कंटेंट निघल, कुठनं कुठनं कंटेंट निघाला पाहिजे. मान्य आहे मला निम्म्या लोकांनी तुम्हाला तुमची चिवताईगिरी बघायलाच फॉलो केले, पण चिवताईची पण काही लिमिट असती. तुमचेच फॉलोअर तुम्हाला म्हणत होते की व्हिडिओ डिलीट कर, आम्हाला तुझ्या आयुष्यात एवढं पण डीपमध्ये नाही जायचं. नाही कमेंट बघा तुम्ही, मुळव्यात झाल्यावर त्या पण गोष्टी सांगणार का मग. जेव्हा इमॅच्युअर आणि छपरी लोकांना प्रसिद्धी मिळते तेव्हा हे असंच काहीसं चित्र दिसतं. कोमला नेहमी मस्त गार झोपलेलो असतो नेहमीप्रमाणे. तेवढ्यात पत्तू होतो आणि उठतो, अरे उठा आज 11 तारीख आहे. अलार्म काय असतो, झोपेत न उठवायला डायरेक्ट माणूस ठेवलाय. भावा साईडला उभं राहून पण उठवता आला असतं की डायरेक्ट बेडवर जाऊन उभं राहायची काय गरज आहे. घराच्या दरवाजा नसला तरी चालतो रे, पण बेडरूमला लावा. हे असं चांगलं नाही दिसतलं का, डायरेक्ट एखादं बेडरूम मध्ये घुसतं आणि बेडवर उभं राहून तुम्हाला उठवते. ह्यांना प्रायव्हसीवरून किती क्रिटिसाइज करायचं, क्रिटिसाइज करून करून लोक वैतागली पण ह्यांना काय फरक पडत नाही. मला अजून पण तो व्हिडिओ आठवतोय स्विमिंग पूल मधला. हम बुरे नाही है पर इतने अच्छे भी नहीं है कि कोई कुछ भी कह दे और उसे कुछ ना कहे. तो जो हमारे बारे में जानते कम है पर भौंकते ज्यादा है, उनके लिए बेहतर यही होगा कि वो अपनी औकात में रहें. अभी हम तो आपके बारे में जानते नहीं आणि जान के भी क्या करेंगे. आपके ऊपर यूपीएससी में निबंध तो नहीं आने वाला है ना. पण जानते नहीं है लेकिन देख सकते हैं और कमेंट भी वाच सकते हैं. एकानं कमेंट केले जिल्ह्यापेक्षा तालुका मोठा झालाय. अरे लाज वाटली पाहिजे तुम्हाला असं बोलताना. तुम्हाला बारामती म्हणायचं आहे का. आता तुम्हाला ह्यांचा प्रँक दाखवतो. नाही तुमच्या डोक्यातनं झुंझुने आल्या तर माझ्या चॅनलचं नाव सगळी गाणी वाजणार बदलून डायरेक्ट म्यूट करून टाक. प्रँक म्हणजे काय असतं, इनोसेंट माणसांच्या भावनांशी खेळणं. आणि तर तुम्हाला खेळायला आवडत असेल आणि तुम्ही मोठं जिंकण्याची नवीन पद्धत शोधताय तर खेलो एक्स नक्की बघा. इंडियाची नंबर 1 स्पोर्ट आणि गेमिंग साईट. खेलो एक्स वर तुम्ही वेगवेगळ्या गेम खेळू शकता. आयपीएल मध्ये क्रिकेट सोबत स्पेशल ऑफर आणि बोनस ऑफर पण आहे. तुम्ही फुटबॉल टेनिस सारखे अजून खेळ खेळू शकता. सगळ्या सोबत रियल पैसे पण जिंकू शकता. तुम्हाला लाईव्ह स्कोर भेटतील. दुनियावर होणारे स्पोर्ट इव्हेंट फ्री मध्ये स्ट्रीम होणार, ते पण विदाऊट सबस्क्रिप्शन. आज साइन अप केला तर मोठा जॉईनिंग बोनस पण मिळेल आणि एखाद्याला रेफर केलं तर रेफरल बोनस पण मिळेल. त्यासोबत फ्री स्पिन मिळतील, त्यामध्ये तुम्ही गॅरंटेड रिवॉर्ड जिंकू शकता. हे सोडून इथं डेली कॅशबॅक डिपॉझिट
कॅशबॅक, बँक ऑफर्स आणि वीकली टुर्नामेंट सोबत मेगा विनिंगचा चान्स पण आहे. खेलो एक्स वर तुमच्यासाठी 24/7 चॅट आणि कस्टमर सपोर्ट आहे विथ टोल फ्री नंबर. पैसे जिंकला की लगेच विड्रॉल पण मिळेल आणि लगेच डिपॉझिट पण होईल. खेलो एक्स वर सगळं फास्ट आणि इझी आहे. जॉईनिंग फास्ट आणि इझी, खेळायचं फास्ट आणि इझी, जिंकायचं पण फास्ट आणि इझी, विड्रॉल तर लयच फास्ट आणि लयच इझी. तुमच्या खेळासाठी तुमचं प्रेम दाखवा आणि गॅरंटेड रिवॉर्ड जिंका फक्त खेलो एक्स वर. आजच फ्री साइन अप करा आणि खेलो एक्स वर जिंकायला सुरुवात करा. तुम्हाला म्हणून सांगतोय प्रत्येक गोष्ट मनावर नका घेत जाऊ. आज ऍडमिनच्या घरी पनीर बनणार आहे आणि तुम्ही छपरी शेट लोकांचा ऑडियन्स नाही हे पण लक्षात ठेवा. भावाने स्वतःच गाणं लावलंय मे तो नही इन्सानो मे. मला माहितीये भावा तू माणसात नाही पण ती प्लॅस्टिकची कागद रोडवर टाकली ती उचल आणि तुझ्या इंस्टाग्राम अकाउंटवर टाक. सॉरी कचरा कुंडीत टाक. मैं तो नहीं हूं. तुझ्या माहितीसाठी सांगतो भावा, कुत्र्यांना पार्ले जे खायला नको घालत जाऊ, त्यात शुगर असते विच इज हार्मफुल फॉर ॲनिमल्स आणि कुत्र्यांना ते नाही सोसत. लयच प्रेम होतो चाललंय तर डॉग फूड मिळतं त्यांच्यासाठी. वाईटच चाललंय. ह्यांनी चायनीजचं टाकलं ते पण काही दिवसात बंद झालं. आता कोण म्हणतं की नेपाळचं टाकायला पाहिजे होतं. फॉर्म मध्ये मेकअपचा क्लास चालू केला तो पण बंद झाला. रोस्ट व्हिडिओचा पार्ट थोडासा बाजूला ठेवा. मी तुम्हाला सांगतोय माझा टेलिग्राम चॅनल जॉईन करा. जेवढे पण आहेत सगळे NISM सर्टिफाईड आहेत. प्रॉपर इन्व्हेस्टमेंट करायला शिका आणि हा ह्यांनाच नाही सांगत तुम्हाला पण सांगतोय तुम्ही पण बघा. त्यांनी ना पटकनच माझे प्रँक पकडले दरवेळेस. नाही हाय अजून एक फोन, मला वाटलं एकच फोन आहे. रोहितचा फोन सुद्धा आहे. सो दोन्ही फोनने मी शूट करणार आहे आणि एक्साइटेड. एवढी एक्साइटेड मी सांगतो तुम्हाला. मेकअप लावून बसली डिवोर्सचा प्रँक करायला. लाईफ इज सो अनप्रिडिक्टेबल. तुझा नवरा बाहेर नजर वैतागून आला आणि खरंच जर म्हणला लास्ट मोमेंटला की चल आताच्या आता मला डिवोर्स घ्यायचा आहे, लय वांदे होतील बरं का. पण आताच तर 253 ब्लॉगमध्ये पण तुम्हाला डिवोर्स घ्यायचा होता, त्याचं काय झालं. ह्यांच्या मेंदूच्या डिफॉल्ट सेटिंगमध्ये एकच शब्द आहे डिवोर्स आणि एकच प्रँक आहे डिवोर्सचा प्रँक. टू बी ऑनेस्ट मी प्रॅक्टिस करत होती बॉबीला कसं सांगणार. ही सगळी प्रॅक्टिस चालली एक फालतू डिवोर्सचा प्रँक करायला आणि मी माझ्या आयुष्याची 23 मिनिटं वाया घालवली या गोष्टीसाठी. लय वाईट वाटतंय. रोहितचा मोबाईल आणि एक मी ना हातामध्ये ठेवणारे फोन मी पूर्ण 10 मिनिटं झाली कॅमेरा ऑफ करते चालू करते ऑफ करते चालू करते आणि अजून सुद्धा आला नाही होतं. म्हणजे बायकोची काही फिकर आहे की नाही कुठे काय काय नाही. हे रिझन लय चांगलं आहे मला पण पटलंय. ह्याच मुद्द्यावर तुम्ही निवडणूक सॉरी प्रँक करा. लयच निवडणूक येते बरं का. राजकारणाची व्हिडिओ रविवारी येणार आहे, टेन्शन घेऊ नका तुम्ही. बायकोची काय फिकर आहे का नाही. बायको घरी दोन कॅमेरा लावून बसली प्रँक करायला. आयफोनचं चार्जिंग उतरतंय, स्टोरेज फुल होतंय, हे सगळं सोडून अशी काय कामं बाहेर करतोय. नाही तुम्ही डिवोर्स घ्या, नाही तुम्ही खरंच डिवोर्स घ्या. आज बॉब आणि कोमल कमी आणि खुळखुळ्याचे भाव भाऊजय जास्त वाटायला लागले. तुम्ही सगळे काय एकाच प्रँक स्कूल मध्ये शिकायला होता काय. सेम कॅमेरा अँगल लावता, सेम चाळे करता, त्याला बी होईना तुला बी होईना. कॉमेडी आणि प्रँक बद्दल म्हणतोय बरं का मी, उगच वेगळा अर्थ लावू नका. व्हिडिओ मधले चाळे बघून विसरून जाऊ नका की आपण एक प्रँक व्हिडिओ बघतोय आणि त्या प्रँक मध्ये ही नवऱ्याला डिवोर्स मागायला गेली. तुझ्या कुणी असा डिवोर्स मागितला नवऱ्याला. अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है. अत्मदी का फोडलेस. वा 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 वा, काय ऍक्टिंग केली. तुम्ही एक रिसेंटली वेब सिरीज काढलेली ना आणि ती फ्लॉप पण गेली ना, हेच रिझन होतं. असा मागतात डिवोर्स, अशी करतात ऍक्टिंग. 1,33,000 लोकांची आतापर्यंत 14 मिनिट वायाला गेलती आणि वाईट ह्या गोष्टीच वाटतंय की त्यात मी पण आहे. नाही होणार तुमच्याच्यानं प्रँक द्या सोडून. तुमच्यापेक्षा तर ते खुळखुळ आणि खुळखुळी चांगली ऍक्टिंग करते. त्यांचा प्रँक कमीत कमी 35% तर रिअल वाटतो. संसारात असंच असतं, उचल वरती खालती चालूच असतं. म्हणणं पण होतात, गोड पण होतात. सासू ही कह दे, एवढं मोटिवेशन ऐकायची सवय नाही बाबा आपल्याला. तावा तावा तर अजून एखादी रोस्ट व्हिडिओ तुमच्यावरच बनाय. उसकी तो सासू आहे, तिला चालते रे, पण तेरी तो आय आहे ना, तू का असं करायला लागलाय. कधी आई बापावर तर कधी सासू सासऱ्यावर. भावा सारखं एकच प्रँक करून ना, कधीतरी एक दिवस तो प्रँक तुमच्यावर रिअल मध्ये होईल आणि मग त्यावेळेस तुम्हाला समजावायला पण कोण नसेल. लांडगाला रे लांडगालाची गोष्ट तुला माहितीच असेल आणि नसेल तर मी सांगतो की ते पण असंच करायचं. 4-5 वेळा त्यानं लोकांना फसवलं आणि 6व्या वेळेस खरोखरच लांडगाला आणि भावाचा बाजार उठला. डायरेक्ट आयुष्याची बबड्या बबडी. कोण कहता है कि वक्त बहुत तेज गुजरता है. मी म्हणतोय कुणी म्हणायची काय गरज आहे. 2024 तीन महिने असेच निघून गेले, घंटा आयुष्यात अजून काय झालं नाही. काही लोक अशी पण आहेत जी स्वतःला चांगलं दाखवण्यासाठी
माझी बदनामी करतात. नका त्या बबडीच्या नादाला लागू. प्लीज मी अजून सांगतोय तुम्हाला, नका त्या बबडीच्या नादाला लागू. खरं कधी सांगणार नाही, खोटं कधी बोलणार नाही, पण ज्यांना ज्यांना आजपर्यंत बबडी रिलेटेबल वाटायला लागली त्यांच्या आयुष्याचे लागलेतच म्हणून समजायचं, आयुष्यात रडारडी सुरू झालीच म्हणून समजायचं. नका त्या बबडीच्या नादाला लागू प्लीज. जास्त काय नाही मित्रांनो, याच सोबत हा माप काढायचा कार्यक्रम इथंच संपला हे मी घोषित करतो. आणि तुम्हाला इथंच क्लिअर करतो की हा व्हिडिओ फक्त एज्युकेशनल पर्पज साठी बनवला होता. तर तुम्हाला या व्हिडिओ मधून काय शिकायला मिळालं असेल तर कमेंट सेक्शन मध्ये मला नक्की सांगा. आणि नवीन व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर आणायचा हे पण मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. त्यात काय ना करायचं तर मनातच आहे, पण सांगा, मला चांगलं वाटलं तर मी करू शकतो. हा व्हिडिओ फक्त पनीर साठी टाकला होता, तुमचा रविवार वायाला नाही जाणार, ध्यानात ठेवा. फक्त ह्या व्हिडिओवर जर तुम्ही 170 कमेंट केल्या तर रविवारी फुल राड आहे. बाकी काय नाही, लावा गाणं. तू शांती ठेव, पण मी त्या रंगेला पटवणार आहे. काय दाणता येतो.